छत्रपति संभाजी नगर सुन लो ओवेसी छत्रपति संभाजी नगर किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता छत्रपति संभाजी नगर मधे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो अरे काल त्या एमआयएमची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती ती महिला म्हणाली ये कोण संभाजी राजा आहे कैसे संभाजीनगर हो गया अरे त्यांना माहिती नाही देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था अरे ज्या संभाजी राजांना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजी नगर मध्ये येऊन बसला पण नऊ वर्ष त्यांना झुंजवत ठेवलं एकही लढाई जे संभाजी महाराज हारले नाही अरे झाली जा नसती तर कधीच तुझ्या हाती आमचे संभाजी महाराज आले नसते पण संभाजी महाराज होते ज्यांना अनन्वित अत्याचार केले ज्यांच्यावर त्या ठिकाणी इतके अत्याचार झाले तरी त्यांनी आपला हिंदू धर्म सोडण्याकरता नकार दिला अशा प्रकारचे देशाभिमाने धर्माभिमाने संभाजी महाराज आणि म्हणून ज्या औरंगजेबाचं थडग या ठिकाणी तयार झालं त्याच नाव या शहराला राहू शकत नाही आणि म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला दिलाय आणि म्हणून सांगतो ज्यांचे मनसुबे रजाकाराच राज्य आणण्याचे त्यांना सांगून देतो आता आम्ही जागे झालो हो। आहोत या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला लक्षात आलं ज्यांनी नवीन पद्धती सुरू केली आता या ठिकाणी वोट जिहाद सुरू झालेला आहे वोट जिहाद आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये पाच मतदार संघात एक लाख नव्वद हजार मतांनी आपण पुढे होतो आणि एकट्या मालेगाव सेंट्रलनी एक लाख चौऱ्याण्णव हजार मत देऊन चार हजार मतांनी आपल्याला पराभूत केलं यांचा वोट जिहाद दहा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या आप पराभवाच कारण राहिला याचं कारण आपण जागे नव्हतो आपण एकत्रित नव्हतो आणि म्हणून योगीजींनी आपल्याला सांगितलं बटेंगे तो कटेंगे